महाराष्ट्रातन तिसरा आलेला नक्कीच आपल्याला सगळ्यांची मान अभिमानाने उंचावे अतिशय नावलौकिक ज्याने मिळवलं मालेगावचं नावलौकिक असा एक रोहन रघुनाथ कुवर त्याच्या घरी आज आपण आलेलो आहोत आणि आज आपण बसलोय त्यांच्या वडिलांबरोबर माजी नायब तहसीलदार रघुनाथ कुवर हे त्याचे वडील आहेत त्याचबरोबर त्याच्या आई मोठ्या आई ज्याला म्हणता येईल रोहनची आई आणि आपण तिकडे जे बघतोय या रोहनच्या छोट्या आई या ज्या दोन्ही आई आहेत या रोहनसाठी या दोन्ही खूप महत्त्वाच्या व्यक्ती आहेत वडिलांच्या बरोबर रोहनच्या जीवनामध्ये रोहनच्या प्रवासामध्ये यांचा खूप मोठा सहभाग आहे म्हणून आज आपण रोहनच्या घरी या तिघांच्या समोर आपण बसलोय आणि आपण आता जाणून घेऊया रोहनच्या संदर्भात रोहनने हे यश कसं संपादन केलं काय काय झालंय काय घडलंय सगळ्या माहिती आपण आज जाणून घेऊया त्यांच्या दोन्ही आईकडनं आणि त्याच्या वडिलांकडनं नमस्कार नमस्कार सर तात्या आपल्याला एकूण किती मुलं मला दोन मुलं आणि दोन मुली आहेत हां मग याच्यामध्ये रोहनचा नंबर किती हो रोहन हा दोन नंबरचा आहे तिसरा नंबर असा लहान आहे तो दोन पहिला मुलगा दुसरी मुलगी तिसरा अच्छा हा मुलांमध्ये दुसरा आणि ओके तात्या आपलं शिक्षण किती झालं बी अच्छा म्हणजे या शिक्षणाच्या जोरावर तुम्हाला या शिक्षणाच्या जोरावर मला सरकारी नोकरी मिळाली म्हणून तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळलं शिक्षणाचं महत्व कळालं बरं तात्या तुम्ही जेव्हा शिक्षण केलं तेव्हा तुमची परिस्थिती कशी होती अनुकूल होती का प्रतिकूल परिस्थिती होती आणि ती परिस्थिती राहुली म्हणून पोरांना पुढचं शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं अच्छा हे खूप चांगली गोष्ट आहे तुम्हाला त्यातनं कळलं काय बरं का मला एक सांगा तात्या की तुम्ही सरकारी नोकरी करत होते मग त्यावेळेला अचानक काही पण कुठे जावं लागतं किंवा सरकारी नोकरी आपल्या इच्छेप्रमाणे सोडून येता येत नाही घरी मग हे सगळं करत असताना या मुलांकडे हे लहान लहान मुलं असतील त्यावेळेला मग यांचं शिक्षण आणि यांच्याकडे लक्ष कोणी दिलं सर यांच्याकडे त्यांच्या मातोश्रीना हे संपूर्ण श्रेय दोघींना जातं की त्यांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला तुम्ही काय सांगाल कसं काय त्या मुलांना तुम्ही म्हणजे लहानाचं मोठं केलं कसं शिक्षणाकडे लक्ष दिलं जेव्हा तात्या जर तिकडे होते तर त्यांचं म्हणजे त्यांना पेन लागू वही कुठलाही वस्तू जरी लागली तरी ते माझ्याकडे हक्काने मागायचे पप्पांकडे न मागता ते माझ्याकडे मागायचे हो मी डायरेक्टली सांगायचे की पप्पांकडे जा पण नाही तू पहिले तू तुला सांगतो मग तू पप्पांकडे पण मी तेवढी वेळ पण नाही येऊ द्यायची मी त्यांच्यापर्यंत काहीच गोष्टी जाऊ द्यायची नाही मी पूर्ण करतो तुम्ही घरी राहून त्या मुलांचा अभ्यास वगैरे करून देत होता बरोबर सांगायची वेळ आली हो ते अभ्यासाचं सांगायची गरजच नाही पडली त्यांना ते स्वतःच करायचे खूप छान तात्या आता मी तुमच्याकडे ओळखतो मला असं सांगा की ही अतिशय खुश खबर तुमच्या घरात आली आणि खूपच तुम्हाला आमच्याच सगळ्यांना नक्कीच आनंद झालेला आहे कसं वाटतंय तुम्हाला त्याच्याबद्दल आता सर त्याच्यात असं माझं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न ते मी या माध्यम म्हणजे रोहनने पूर्ण केलं अच्छा आज तुम्ही त्या महसूल खात्यात नायब तहसीलदार म्हणून होता पण आता आज तुम्ही एका ऍडिशनल कलेक्टरचे बाप झाला असं याबद्दल काय म्हणाल तुम्ही सर मला अभिमानाची गोष्ट आहे आणि मी स्वतः मला वाटत होतं की मी कलेक्टरपर्यंत जाईल मी जाऊ शकलो नाही परंतु कलेक्टरचा बाप झालो हा एक मला आनंद आणि ही जेव्हा खबर तुम्हाला कळाली तुम्हाला कसं वाटलं त्याला तुमच्या भावना काय होत्या म्हणजे 10 मिनिटं फोन आला असं आनंद असं सगळ्यांचे आणि सगळे भाऊ फोन गेलो आणि खूप आनंद झाला की आपण जीवनात येऊन काहीतरी आता कमवलं असं मागचे दिवस विसरून गेलो पुढचे दिवस आता आपल्याला चांगले येतील आणि त्यांचं भवितव्य आता उजळेल असं वाटलं होतं नक्कीच खूप खूपच आनंदाची गोष्ट होती मला असं सांगा ताई की रोहनचे एखादी लहानपणाची काही आठवण आहे का तुमच्याकडे एखादी काय त्याची आठवण सांगा ना लहानपणाची तो शाळेत जायचा चौथी पाचवीला तर शाळेत जाताना त्याच्या सायकलचे ते पांडेल तुटायचे तर मग आम्ही सांगायचं त्याला तो 8-8 दिवसात सायकलचे पांडेल तोडतो तर मग तू पायी पायी जावं शाळेत असं सांगायचं बर मग तो पायी पायी जायचा तसं बसून द्यायचा पांडेल बसून द्यायचा अच्छा परीक्षेला नकार दिला होता
लहान मुलीच्या डिलिव्हरीला गेल्या होत्या. मग मी गेली होती तर मग तो नाही म्हणायचा. मग मी त्याला सांगितलं तो म्हणजे सगळे पोरं म्हणजे बाराला येऊन लागतात. पण म्हटलं मी तुला डबा घेऊन येईल, तुला घ्यायला घेत जाईल, पण तू एवढं कर बा. मग त्याने शब्दाला मान दिला माझ्या. आणि एनटीएच्या परीक्षेत तो बसला, म्हणजे त्याची इच्छा नसताना बसला. त्या परीक्षेचा निकाल काय आला त्याचा? पहिलाच नंबर आला. म्हणजे ज्या एनटीएच्या परीक्षेला तो बसत नव्हता त्या परीक्षेमध्ये तो पहिला आला. म्हणजे मला असं वाटतं की आज जे त्याला यश मिळालंय ते त्यावेळेला त्याच्या ते पाया भरली होती असं म्हणता येईल आपल्याला. आणि जेव्हा त्याचा निकाल लागला तेव्हा मी स्वतः गेली त्याच्यासोबत, तर त्याला बक्षीस मिळालं. जयंत नारळीकरांकडून त्याला बक्षीस मिळालं. ते बक्षीस घेऊन मग मी त्याला घरी आले. म्हणजे त्या 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 घटनेपासून त्याला प्रेरणा मिळाली, म्हणून आज त्याने ते यश काढलं असं म्हणता येईल आपल्याला. बरं, मला एक सांगा, रोहनचं शिक्षण बालपणापासून कसं झालं, कुठे कुठे झालं? सर, रोहनचं शिक्षण प्राथमिक शाळा आजंग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजंग येथे झालं. त्याच्यानंतर दुसरी, परंतु दुसरी नंतर त्याला मालेगावात दाखल केलं. परंतु मालेगावातल्या शाळेमध्ये जिथं दाखल करायचं की ती शाळा त्याला घेत नव्हती. बरं, तिथं बळजबरीने त्याला टाकलं गेलं. का घेत नव्हते? परंतु हा ग्रामीण भागातून आलेला इतकं करेलच म्हणून ह्या शाळेवाले सिटी शहरातले घेत नव्हते. त्याला बळजबरी टाकलं. टाकल्यानंतर चौथीला जो स्कॉलरशिप बसवला तर त्या तिसरीला की त्यावेळेस तो सुद्धा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. मग त्यावेळेला मग शिक्षकांमध्ये कॉम्पिटिशन लागले की नाही रोण आमच्याकडे पाहिजे. मग तेव्हापासून त्याच्या पायाभरणीची जी सुरुवात झाली ती अशा पद्धतीने. दहावीचा त्याचा काय रिझल्ट होता? दहावीमध्ये त्याने 91.91% मार्क्स मिळवले. त्याने त्यावेळी बेस्ट ऑफ फाईव्ह नसताना सुद्धा त्यांनी 91% मार्क मिळवले. एवढे 91% मार्क त्याला मिळाले. त्यावेळेला तो मग बोर्डात किती होता? का मालेगावात पहिला होता? काय होतं? मालेगावात पहिला होता तो त्यावेळी. आणि बोर्डात? बोर्डात तिसरा होता. बोर्डात तिसरा आला. म्हणजे त्याही वेळेला त्याने यश संपादन. यश संपादन. आणि मग बारा हा प्रवास त्याचा 12वीपर्यंत. मग 12वीला काय? 12वीला सुद्धा त्यांनी सर 88% मार्क मिळवले. अच्छा, त्यावेळेस सुद्धा हा बेस्ट ऑफ फाईव्हचा प्रकार नसतो. त्यावेळेस सुद्धा त्याने सायन्स घेऊन आणि 88% मार्क मिळवले. बोर्डात तो त्यावेळेला सुद्धा तिसरा आला. हे कामाला खूप आनंदाचे आणि त्याला स्वतःला अभिमानाची बाब. म्हणजे त्याच्या 12वी त्याने सायन्स केल्यानंतर मग त्याला त्याने कुठे ऍडमिशन घेतली? काय 12वी सायन्स केलं, त्याच्यानंतर सीटी नंतर व्हिजिटी यायला त्याचा नंबर लागला. मुंबईला? मुंबईला गव्हर्नमेंट शासकीय तंत्रनिकेतन व्हिजिटी मध्ये नंबर लागला. बी बी ला? बी ला. इंजिनिअरिंग? इंजिनिअरिंग. परत कुठल्या साईडला? इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिकल. बरं, तर त्याच्यामध्ये गेला. परंतु त्याचं मन काही रमलं नाही. त्याने मला फोन केला की पप्पा मला याच्यामध्ये स्वारस्य वाटत नाही की मला स्पर्धा परीक्षांमध्ये उतरायचंय. अच्छा, म्हणून मग मी त्याला सांगितलं बाबा तू ते कॅन्सल कर आणि स्पर्धा परीक्षांचा तयारीला लाग. म्हणजे त्याचा कल जो होता तो इंजिनिअरिंग डॉक्टरिंग वगैरे असं नव्हता, फक्त त्याचा स्पर्धा परीक्षामध्ये घेऊन म्हणजे जनतेच्या सेवेसाठी जिथे जनतेशी आपल्याला संवाद येईल अशा याच्यात त्याला जायचं. त्याला पहिल्यापासून कल होता. त्याचा सुरुवातीपासून कल हाच होता की आपण जनतेसाठी आपण काहीतरी करावं बा आगळं वेगळं की ह्या नोकरीचे म्हणजे कंपनी. आणि आज तो याचा यशस्वी झाला पद्धतीने. त्याला जे काही करायचं होतं तिकडे त्याने बरोबर. पण असं त्याला जे काही करायचं होतं मला सांगा, तो इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाले, लोकांना मिळत नाही, विजेट्याला मिळत नाही, विजेट्याला मिळाल्यानंतर तो सोडून ते आला आणि तिकडे कर. मग त्यावेळेला तुमच्या मनाला काही वाटलं नाही की म्हणजे काय सोडून येतोय विद्यार्थी? आपण सुरुवातीपासून मुलांवरती दबाव टाकलेला नाही. बाबांना तुम्ही अभ्यासक्रम करा, तुमच्या पद्धतीने पुढे जा, तुम्हाला जायचंय करिअर तुम्हाला करायचंय त्या मला ज्याच्यात आवड आहे जे करायचं तुम्ही करायचं. मोकळीत मुलांना होती त्यांनी त्याप्रमाणे सगळ्यात त्यांनी ते करून दाखवलं. गटात त्यांनी बाहेरून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ नाशिक याच्यात त्याने पदवी संपादन केली बी एची. आणि त्याच्यानंतर बी एची पदवी धारण केल्यानंतर तो MIDC ह्या परीक्षेत उत्तीर्ण झाला उपव्यवस्थापक म्हणून. त्याच्यात पण तो चांगल्या मार्काने आला आणि त्याला उपव्यवस्थापक म्हणून पण ती नोकरी मिळाली. नाही ठीक आहे, GST दिली. अच्छा, लोकसेवा आयोगाची. परीक्षा घेऊन त्याच्यात उत्तीर्ण पण, त्याला त्या विभागात नोकऱ्या पण मिळाल्या आणि त्याच्यात पण तो
जीएसट एमपीएससीचा त्यावेळेस पण टॉपर मध्ये एक नंबर राज्यात पहिला खुल्या प्रवर्गातून आल्याचा बहुमान सुद्धा आपल्याला एवढं सगळं मिळालं त्याला नोकऱ्या पण मिळाल्या इतकं सगळं परीक्षेमध्ये उत्तीर्ण पण झालं पण तरी त्याचा या गोष्टीसाठी प्रयत्न चालू नाही त्याचा अजून ध्येय याच्यापेक्षा पुढचं ध्येय त्याचं आहे ते गाठण्याचं की आपल्याला अजून पुढचा पल्ला गाठायचा आहे म्हणून तो अजून हे करतच राहिला म्हणजे मोठा प्रश्न मला एक सांगा तात्या की मी तुम्हाला बघतो की तुम्ही म्हणजे सोशल पण काम करता हो आणि सरकारी नोकरीमध्ये पण तुम्ही सोशल काम करत होता आता तिथं तुम्ही समजा तुम्ही रिटायरमेंट घेतली व्हॉलेंटियर आणि आजही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मी अनेक जागेवर तुम्हाला बघतो तुम्ही लोकांसाठी आजही काम करत मग हा जो तुमचा सामाजिक सेवेचा जो वसा आहे हे जे तुमचे संस्कार आहे हे याबद्दल हे संस्कार रोहन पर्यंत काय म्हणाल तुम्ही आता रोहनला पण ते सांगेल बाबा मला जे करू शकलो त्याच्यावरच तू गरीब जनतेसाठी करायचं आणि पुढचं जे ह्या लोकांसाठी ज्या शासकीय योजना आहेत येणारी गरीब व्यक्ती असेल कुठलीही की तू त्यांना न्याय द्यायचा आणि भ्रष्टाचारापासून कुठल्याही गोष्टी तू लांब राहायचं आणि आपण सरळ सेवेने आत्मा म्हणजे तुम्ही जशी समाजसेवा करताय तसं तुम्ही समाजसेवा केली की या पदावर राहून देखील तुम्ही तू जनतेची सेवा कर कोणाची अडवणूक मार्गदर्शन त्याला मिळालं त्याच्यानंतर शासकीय सेवेत आल्यानंतर आमचे शेखर गायकवाड साहेब त्यांचं मार्गदर्शन लाभलं नंतर सिसेम साहेब म्हणून आय पी एस अधिकारी यांचं बोलून सहकार्य लाभलं त्यांचं मार्गदर्शनाखाली त्यांनी वेळोवेळी घेत गेला आणि तो त्याने सक्सेस करून दाखवलं मार्गदर्शनाचं बरं मला असं कळलं की रोहनचं लग्न झालं कधी झालं त्याचं लग्न दोन वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं दोन वर्षापूर्वी लग्न झालं आणि आता तो महाराष्ट्रात परत तिसरा येतोय म्हणजे आम्हाला जेव्हा ही खबर मिळाली आम्हाला वाटत होतं की याचं लग्न झालं अजून विद्यार्थी असंच वाटत होतो आम्हाला म्हणजे लग्न त्याचं दोन वर्षापूर्वी झालं त्याची जिद्द चिकाटी लग्न झाल्यानंतर सुद्धा त्याला कामी आलं असं म्हणायचं लग्नानंतर ही वाटचाल त्याने कशी पूर्ण केली तेच मला म्हणायचं होतं हो हो लग्नानंतर माणूस संसारात म्हणतो पण तरी देखील त्याने ही वाटचाल पूर्ण केली काय याचं प्रमुख कारण असेल तुम्ही नाही त्याची जिद्द आणि चिकाटी हे सगळं हो सगळ्यात महत्वाचं जिद्द आणि चिकाटी होती आता हा एवढा चांगला रिझल्ट आला खूप छान आनंदाची गोष्ट सगळी काही त्याची नेमणूक वगैरे कुठे झाली काय आपण म्हणतो आता कायदेशीररित्या त्यांची आता निवड प्रक्रियेची पडताळणी होईल आता पुढील हप्त्यामध्ये सर्व उमेदवारांची पडताळणीनंतर त्यांची पोस्टिंग दिली त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना नेमणूक ऑर्डर दिली जाईल आई म्हणून तुम्हाला काय वाटतं की त्याची नेमणूक कुठे व्हावी कसं जवळच व्हावी जवळच कुठे तरी व्हावी कारण त्याच्या मिसेस पण जॉबला आहेत त्याच्यामुळे जॉब करतात त्या पुणे कलेक्टर ऑफिसला पुणे कलेक्टर ऑफिसला मग तुम्हाला काय वाटेल आता कसं त्याला कुठे मिळवायचं हो मग तेच म्हणते मी एक तर पुणे जिल्हा देतील किंवा धुळे जळगाव म्हणजे त्याला जेणेकरून तिच्या सोबत पण राहता येईल ईश्वराला प्रार्थना करूया आणि आपण विनंती करूया सरकारला की त्याला तिथेच पुण्याला तिथे त्याच्या जिथे त्याची इच्छा आहे तिथे त्याला मिळव खूप चांगली गोष्ट आहे मला एक सांगा अजून की आता त्याने हे सगळे टप्पे गाठले आता इथपर्यंत आला हे स्वप्न देखील त्याने पूर्ण केलं अजून त्याचं पुढे काही स्वप्न आहे का हो सर त्याचं अजून अंतिम स्वप्न आहे की भारतीय प्रशासन सेवेत आपण पूर्णता करून दाखवायचे असं त्याचं अंतिम स्वप्न आहे म्हणजे करून दाखवेलच याच्या बाबतीत आम्हाला संपूर्ण खात्री आहे आणि याच्यानंतर त्याची वाटचाल तीच आहे आता म्हणजे एकंदर आपल्या जिद्द चिकाटी ते मित्तभाषी आहे आणि स्वतःच कर्तृत्वाने आणि त्याने करत असताना कुठलाही क्लास वगैरे न जॉईन करता स्वयं अध्यायातून त्याने अभ्यास केला आणि त्याच्यात तो यशस्वी झाला खूप महत्वाचा भाग आहे म्हणजे कुठलेही क्लासेस न करता स्वतःच्या मनातनं जेव्हा माणसाला प्रेरणा असते एक जिद्द चिकाटी निर्माण होते त्याने त्याचं म्हणजे त्याचं आता पुढचं ध्येय तरी पूर्ण करणार हो हो धन्य आहे मला म्हणाल म्हणजे मग आता या प्रवासामध्ये मग त्याच्या मिसेस ज्या त्यांच्या ज्या मिसेस आहेत आणि तुम्ही जे आहेत सगळे हा
मग या प्रवासामध्ये मग त्यांच्या ज्या पत्नी आहे त्यांचं काही हे नाही म्हणणं की बाबा आता पुष्कळ झालं थांबा कुठेतरी आता संसारात. आम्हाला सगळ्यांना म्हणजे स्फूर्तता अशी आहे की रोहन करणार याची आम्हाला सगळं कुटुंबियाला मित्र परिवार आपलं म्हणजे सगळ्यांची तुमची देखील साथ आहे त्याला तुम्ही कुठे म्हणजे त्याची पत्नी देखील खूप महत्वाचा भाग आहे की जी आज पत्नी म्हणून त्यांच्या घरात आलेली आहे ती आता म्हणते की थांबा म्हणत नाही ठीक आहे तुमची काय इच्छा असेल ती म्हणत म्हणजे त्यांची मुलाची साथ आहे त्याच्या म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या यशस्वी माणसा मागे एखाद्या पत्नीचा हात असतो त्याचा पण हात असतो त्यांचा 100% वाटा आहे आणि त्यांच्या पत्नीचं पण म्हणणं आहे की तुम्हाला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की आज खूप आनंदाची गोष्ट तुमची दोन्ही मुलं दोन्ही तुमच्या सुना आणि हे सगळे उच्च शिक्षित आहेत आणि आज आपण जी तरुण पिढी बघतो हे सगळं बघून तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय सल्ला द्याल काय वाटतं तुम्हाला. सर तरुण पिढीला सांगायचं माझं एकच आहे की तुम्ही व्यसनाधीन होऊ नका आणि आपण ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरा तुम्ही सक्सेस व्हा. आणि आजच्या तरुण पिढीची प्रशासनामध्ये अत्यंत गरज आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यावं आणि ते तुम्ही जगाला पुढे यावं. रोहन नंतर तुम्ही पण आदर्श घ्या रोहनचा आदर्श घेऊन सगळ्यांनी पुढे यावं असे सगळं तरुण वर्गाला माझी विनंती आहे. नक्कीच म्हणजे तरुण पिढीने व्यसनाधीन न होता शिक्षणाकडे जे आयुष्यभर कामाला येत हो व्यसन आहे काही कमी कामाला येणार नाही असं तुम्ही म्हणता. आता त्यांनी व्यसनाधीन होऊ नये आपला स्वतःच्या पायावर उभं स्वतःच्या पायावर उभं राहू. मोबाईल आहे हा मोबाईल आपला चांगला आणि वाईट दोन्ही कामांसाठी परंतु कुठलं चांगलं घ्यायचं हे त्या उमेदवाराने ठरवायचं आहे. म्हणजे शालेय आनंद रोहनच्या रूपाने तुम्हाला मिळाला तोच मी इतर मुलांच्या इतरांच्या आई वडिलांना पण मिळाला पाहिजे. आमची इच्छा तीच आहे जे माझ्या मुलामध्ये झालं प्रत्येकाच्या आई वडिलांची इच्छा त्याच्या रूपाने पूर्ण व्हावी प्रत्येकाच्या ही आमची इच्छा आहे. खूप धन्यवाद तात्या. आज आपण बघितलं की रोहनचे आई वडील आज रोहनने हे जे नाव लौकिक केलं त्याचा किती आनंद यांना आहे आणि रोहनचा हा जो काही प्रवास होता हा कशा पद्धतीने आपण सगळं जाणून घेतला आपल्या दर्शकांपर्यंत आणि तात्याने जो शेवटचा सल्ला आपल्याला दिलाय जे याच्यातनं जो संदेश दिलाय की आजच्या तरुण पिढीने व्यसनाधीन न होता आपल्या शिक्षणाकडे लक्ष देऊन जे आपल्या आयुष्याला कामाला येणार आहे जे आपल्या आई वडिलांना आनंद देणार आहे आपल्या देशासाठी कामाला येणार आहे आपण स्वतःच्या पायावर उभं राहून अशाच हिमतीने लढा. आज आम्ही आपल्या सगळ्या परिवारांचे खूप आभार व्यक्त करतो आणि रोहनच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आम्ही आमच्या प्रबंधभूमीतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्याप्रमाणे तुम्हाला आत्मविश्वास आहे आज आमच्या प्रबंधभूमीला पण विश्वास आहे की हा आमचा मालेगावचा रोहन नक्कीच पुढचे त्याचे जे उद्देश आहे तिथपर्यंत तो टप्पा गाठणार आणि तो त्याच्यात यशस्वी होणार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.